या सरकारमध्ये अध्यक्ष महोदय सगळ्या गोष्टीला दिरंगाई आहे. खरं म्हणजे ही अवस्था कशी आहे, या सरकारचा कारभार एकदा अध्यक्ष महोदय तालुक्याच्या कार्यालयात एका अधिकाऱ्याला असं वाटलं की निकाली निघालेल्या खूप जुन्या फाईल आहेत, त्यामुळे त्या फाईल ठेवण्याकरता आपल्याला एक स्टूल हवा आहे. मग स्टूलाकरता त्यांनी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला, मंत्रालयामध्ये पत्र गेलं, पण त्यांनी पत्र परत पाठवलं, तुम्ही प्रस्ताव तर पाठवला आहे पण स्टूलाची उंची नमूद केलेली नाही. मग पुन्हा पत्र सुरू झालं, पुन्हा पत्रात स्टूलाची उंची कळवली, पुन्हा मंत्रालयातनं पत्र आलं, स्टूल लाकडी लोखंडी फायबर की प्लॅस्टिक ते सांगा. मग पुन्हा पत्र चालू झालं, मग लाकडी स्टूलाकरता प्रस्ताव गेला, मग मंत्रालयातनं पुन्हा पत्र आलं, स्टूल तीन पायाचा की चार पायाचा. मग त्या अधिकाऱ्याला वाटलं की बाबा सरकार तीन 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 पक्षाचा आहे, त्या मुगीत चार पायाचं, म्हणजे तसं लोकशाहीला चार स्तंभ असतात, पण त्यांनी विचार केला तीन पायाचं सरकार आहे त्याच्यामुळे तीन पायाचा स्टूल. मग अध्यक्ष महोदय पुन्हा ते पत्र गेलं तीन पायाचा स्टूल, मग तिकडनं आलं स्टूलाचं वजन किती, मग त्या स्टूलाचं वजन किती, शेवटी त्यांनी पत्र पाठवणं बंद केलं. मग एक घटना घडली, घटना घडल्याबरोबर मंत्रालयातनं त्या ठिकाणी पत्र आलं की आम्ही तुम्हाला पत्र पाठवलं होतं, त्याचं उत्तर का अजून आलेलं नाही, तुम्ही उत्तर पाठवलं तर स्टूल खरेदीचा आदेश देता येईल. त्याच्यावर त्यांनी उत्तर पाठवलं की तुम्हाला इतकी पत्र पाठवली की त्याचा गठ्ठाच असा तयार झाला आहे की आता स्टूलाची आवश्यकता नाही आहे, तोच गठ्ठा आम्ही वापरतोय. ही अवस्था अध्यक्ष महोदय भंडाऱ्याच्या संदर्भामध्ये जी काही घटना झाली त्या घटनेमध्ये सहा सहा महिने फायर फायटिंग इक्विपमेंटच्या संदर्भातला प्रस्ताव हा सरकारकडे पडून होता, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. सहा महिने, आठ महिने, नऊ महिने प्रस्ताव पडून बालकं मरून गेली, पण अध्यक्ष महोदय कोणाला फुरसत नव्हती की या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रस्तावावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कारवाई होईल.